अत्यल्प पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील सटाणाच्या पूर्व तर मालेगावच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना स्थलांतर करावं लागते. हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. डिसेंबरच्या सुरुवातीलाच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असताना प्रशासन मात्र सुस्त आहे. धुंदे, सुराणे, देवळाणे, नळकस, खिरमणी, कुपखेडा परिसरात अत्यल्प पाऊस पडतो. दरवर्षी ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. यंदा तर नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनलाय. पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी कधीच तळ गाठलाय. प्रामुख्यानं मालेगाव तालुक्यातील धुंदे गावात तर पाणी टंचाईचं विदारक चित्र आहे. भल्या पहाटेपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी फिरावं लागतं. ग्रामपंचायतीमार्फत 4 ते 5 दिवसात 1-2 हंडावर पाणी नळानं मिळतं. गावात जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली, मात्र जलकुंभ आणि गावातील नळ शोभेचे बाहुले बनलेत. आदिवासी भागातील ग्रामस्थांना शेतकऱ्यांच्या विहिरीवरच अवलंबून राहावं लागतं. अनेकदा शेतकऱ्यांकडून पाणी द्यायला विरोध होतो. प्रसंगी 500 रुपये प्रति टँकरला मोजावे लागतात. मजुरी बुडवून पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे. 8-8, 15-15 दिवस पाणी येत नाही आमले. मग तुम्ही कसं करता पाणी? तुम्ही मग पाणी आम्ही इकत ना पाणी मांगाडती. 5-5 गुंडा पाणी भेटस ती वापरत. 2-8 रोज ना करतीस. 5-5 दिवसात पाणी येत. मग काय करता तुम्ही पाणी नाही आलं तर? पाणी नाही आहे ना तर इकडे तिकडे जाणं पडस आमले. एरवर एरीवाला भरू देतात नाही, इकत पाणी घेतस. गावाला पाणी पुरवठा करणारे पाण्याचे स्रोत आटल्याचं ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात येतं. गावाला पाईपलाईन पाणी पुरवठा केला जात असल्याचा दावा तालुका प्रशासनाकडून होतोय. मात्र प्रत्यक्षात कुठलीच पाईपलाईन टाकण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामपंचायतीकडून होतोय. शासकीय टँकरसाठी गावाकडून पाठपुरावा सुरू आहे. हरणबारी उजवा कालव्यातून गावाला पाणी दिल्यास ग्रामस्थांना दिलासा मिळेल असं सरपंच आणि उपसरपंच सांगतायत. एवढीच विनंती आहे की आमच्या गावाला बा एवढा दुष्काळ आहे, पिण्याचं पाणीसुद्धा नाही. बा आमचे गावाचे मजूर इकडे तिकडे जातात कामाला आणि पिण्याचं पाणीसाठीसुद्धा इकडे तिकडे जातात. बा ही 500 रुपयांना टँकर आणतात पण त्यांना मजुरी करून एवढं पाणी इकत घेणं शक्य नाही त्यांच्या मनानं. चनकापूर जो डावा कालो आहे तो आमच्या धुंदे MI टँक सव्वा 300 एकरमध्ये असं आमच्या गावात लगत MI टँक आहे आणि त्याचं पूर पाणी आमच्या गावाला मिळावं आणि ते होऊ शकतं. सरकारने जर ठरवलं किंवा लोकप्रतिनिधींनी ठरवलं तर ते पाणी आमच्या गावाला मिळू शकतं आणि आमचा गाव तसं सुजलाम सुपलाम होऊ शकतं. डिसेंबरच्या सुरुवातीलाच धुंदेसह परिसरातील गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. उन्हाळ्यात ही परिस्थिती आणखीनच बिकट होईल. प्रशासनानं टंचाईग्रस्त गावांना तातडीनं टँकरनं पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड.